तुम्ही चित्रपटाचं लेखन केलंय ले, दिग्दर्शन केलंय मला पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की सत्यशोधक हेच टायटिल का आ, सत्यशोधक हे शीर्षक मी जेव्हा सांगितलं ना पहिल्यांदा कुठे गावखेड्यात असेल किंवा मीडियासमोर असेल तेव्हा मला हा सिनेमा महात्मा फुलेंचा आहे हे वेगळं सांगण्याची कधीच गरज वाटली नाही पण तरी एक छान प्रश्न आहे हा की सत्यशोधक का तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक चळवळीला सुरुवात केली सत्यशोधक म्हणजे सत्व आणि तत्व हरवलेल्या समाजाला एक सत्याचा धर्म सत्याचा मार्ग देणारा एक सत्यशोधक समाज हा महात्मा फुलेंनी एकोणीसाव्या शतकात दिला आणि एक तो असा समाज होता तो विज्ञानवादी होता तो शास्त्रशुद्ध होता तो सर्व कर्मकांडापासून मुक्त होता आणि स्वतंत्र विचार करणारा तो स्वतंत्र विचार होता आणि ही सत्यशोधकाची कथा आहे खरं म्हणजे सत्यशोधक म्हटल्यानंतर महात्मा फुलेच नाही आहेत सत्यशोधक ह्या सावित्रीमाई फुले पण आहे जसं आपण आज अलीकडे श्रीमान श्रीमती लावतो ना तसं त्यावेळेला सत्यशोधक लावायचे सत्यशोधक महात्मा फुले सत्यशोधक सावित्रीमाई फुले सत्यशोधक नारायणराव लोखंडे हे असे उल्लेख व्हायचे कारण सत्यशोधक म्हणजे हा घेतलेला वसा होता प्रत्येकाने आणि तोच वसा घेऊन आम्ही ही गोष्ट या लोकांसाठी आणतोय म्हणून हा सत्यशोधक आत्ताच्या जमान्यात म्हणजे एंटरटेनमेंटचं जर आपण आता जग पाहिलं तर अनेक कॉमेडी सिनेमे असतील लव्ह स्टोरीज असतील अनेक प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही एक इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवताय ऑफकोर्स हे चॅलेंजिंग आहे तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं नाही नाही मला तेच म्हणायचं आहे की आपण नेहमी सांगतोय की अशी काहीतरी हिंसा दाखवणारी सिनेमे चालतात किंवा ह्या सर्व गोष्टी होतात पण तुम्ही खरं जबाबदारी घेऊन किंवा ती जबाबदारी घेऊन असे विषय आणताय का पण खरं म्हणजे मी निर्मात्यांना यासाठी हे देईल क्रेडिट देईल की त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींना खरं खऱ्या अर्थानं आकारास आणलं किंवा खऱ्या अर्थानं वास्तू वास्तविकतेत उतरवलं कारण खरंच आज या सगळ्या धकाधकीच्या जीवनात असा विषय आणणार का असा विषय सांगणार का असा एक प्रश्न येतो आणि तुम्ही कोणाला तर तरुणांना जी पिढी थिएटरपर्यंत येते किंवा जी ज्या वयातली ही सगळी जे प्रेक्षक थिएटरपर्यंत येतात तो तो वयोगट मीन्स वीस बावीसपर्यंतची मुलं जे जनरली थिएटर्सपर्यंत पोचतात मग त्यांचा हा विषय आहे का मी म्हणेल निश्चितच त्यांचाच हा विषय आहे कारण त्यांच्यासाठीच तर मी सिनेमा केला आहे ना कारण महात्मा फुले हे वाचणारी पिढी आहेच ते पुस्तकातून वाचतेच आहे मग सिनेमा वेगळ्या कशासाठी आणतो आहे आम्ही त्या लोकांसाठी आणतो आहे जी थिएटरपर्यंत पिढी जाते आणि जे काही घडलं आहे जे काही त्या सिनेमाच्या माध्यमातून एक जे जमून आलं आहे जुळून आलं आहे ना ते एवढं सुंदर आहे की या पिढीतल्या प्रत्येकाला तो सिनेमा पाहावाचं वाटेल मी तर म्हणतो की ज्याला स्वतःच्या आई बाबांची गोष्ट ऐकायला आवडेल ते समजून घ्यायला आवडेल ना त्या प्रत्येक मुलाला त्या प्रत्येक तरुणाला हा सिनेमा बघायलाही आवडेल कारण ही त्यांच्या आईवडिलांची गोष्ट आहे त्यांच्या आईवडिलांचा संघर्ष आहे आणि ज्या लोकांनी अवघ्या समाजाचा संसार मांडला होता त्या मायबापाची ही गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक तरुणीला ही गोष्ट पाहायला आवडेल आणि पाहिल्यानंतर त्यांना ते ॲप्रिसिएट पण करतील आणि खूप सारं घेऊन जातील